quelle gambare amare ubia लंच ब्रेक में, लेकिन मैच ऑन रहेगी। साथ ही में पराक्रमी तांबी टीम, आपको कहीं पर भी नहीं जाना है, इसके बाद आपकी मैच है। मुकाबले खत्म हुआ होते नजर आ सकते हैं, वह अच्छे चार ओवर के मुकाबले हमें दिखाई दे सकते हैं। माइक्रोफोन पे आएंगे इस बार योगेश अपनकर। ब्रेक नहीं का आज पर्यंत आपण आपला आवाज पोहोचवला। चौथी मॅच असेल डीजी स्पोर्ट्स आडोशी आयोजित टूर्नामेंट, पाहायला मिळत आहेत कोयना चषक 2024। दिवस दुसरा असेल, दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील। आयोजक टीम डीजी स्पोर्ट्स आडोशी विपक्ष जिमनगाव या दोन टीम मध्ये सामना पाहायला मिळतो। डीजी स्पोर्ट टीम ने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले होते। जिमनगाव टीमला प्रथम गोलंदाजी करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे, प्रारंभ झाली आहे। वाईट बॉल येतोय, गौरव आणि रोहन अशी जोडगोळी मैदानामध्ये पाहायला मिळते। सलामीची गोलंदाज मार्गवरती गोलंदाज असेल प्रेम चव्हाण, पॉवर प्लेचा षटक इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय, तीन क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, परंतु झेल जमिनीला दान होतोय, चेंडू जमिनीवरती आदळला जातोय। एक धाव येते या चेंडूवरती, अद्यापर्यंत धावफळकावरती धावा येत आहेत डीजी स्पोर्ट्स आडोशी संघाच्या 5 या अंकावरती। दोन चेंडूचा खेळ संपला अद्यापर्यंत। प्रेम चव्हाण असेल गोलंदाजीसाठी, सुंदर फटका खेळला इथे मात्र रोहनच्या बॅट मधून येतोय हा। बाउंड्री लाईनच्या पलीकडे वन बॉल टांगा पलटी, गोड ऑफ फरार चौका। बॅट मधून आलं चौकारच्या साईने, धावफळकावर धावा लागल्या 9 या अंकावरती। प्रथम फलंदाजी करत असताना डीजी स्पोर्ट्स आडोशी संघ जिमनगाव टीम समोर किती धावा जमवणार मैदानामध्ये। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे दांडी गोल होते रोहनजी।
तुमची मदत आम्हाला नेहमीच लाभत असते, फक्त आमची एक हाक असते तुमच्यापर्यंत आणि तुमचं एक जे देता ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवता. आमच्या कोणत्या टुर्नामेंट्स असतील, कोणते कार्यक्रम असेल, तर तुमचं श्रेय आम्हाला लाभतं. तर आमच्या डीजी स्पोर्ट्स आरोशी टीमकडून, मंडळाकडून आणि मी स्वतः समालोचक माझ्याकडून सुद्धा तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. गोलंदाज प्रेम चव्हाण इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल होता, परंतु इथे बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणार हा चौकार. षटकाचा खेळ समाप्त होतो इथे. वर्चस्वजाचे गोलंदाजीसाठी त्याला स्वीकारलं जातं. कोणत्याही टीम मध्ये असेल, कोणत्या टीम ओनर असेल, एक चांगली गोलंदाजी करतो. परंतु इथे मात्र दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळेल. सांगित दुसरं वैयक्तिक पहिला गोलंदाज मार्गवरती गोलंदाज जिमनगाव टीम कडून समीर चव्हाण स्ट्रायकरला, फलंदाज कुणाल लॉन्ग स्ट्रायकरला. गौरव किती धावा जमवणार या मैदानामध्ये पाहायचंय. एक षटकाचा खेळ संपलाय, 14 धावा आलेत अजूनपर्यंत, 18 चेंडूचा खेळ असेल बाकी. समीरचा पहिला चेंडू, सुंदर सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव येतोय, कुणाला चेंडू समजत नाहीये. इथे मात्र डॉट बॉलची सांगता येते. पहिला चेंडू फेकला, थोडासा बाउन्स झाला, परंतु त्या बाउन्स चेंडूचा पुरेपूर फायदा करता आला नाहीये कुणाला. निर्धाव चेंडूची सांगता येते. धावसंख्या स्थिरावली जाते. पहिल्या चेंडूवरती प्रगती पथावर असताना एक निर्धाव चेंडूची फेकी केली समीरने. इथे मात्र पुन्हा एक चांगला टप्प्यावरती, चांगला लेंथ वरती, आणि हा चेंडू मात्र वेगवान होता. उसळी घेतली चेंडूने आणि मात्र चेंडू गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू येतोय, सलगचा दुसरा चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी ठरतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र बीट करून ठेवतोय कुणालला. कुणाल मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. हो इथे फसवा चेंडू टाकला होता, चेंडू पडला आणि स्लो गेला आणि इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. कुणाची तांडी गुल होते. फलंदाज बॅक टू पवेलियन. फटकी खेळण्याची क्षमता होती, परंतु समीर तिथे गोलंदाजी करत असताना समीरने त्याच्या ज्येष्ठ्या उद्ध्वस्त केल्या. समीरने तीन चेंडू फेकले. इथे मात्र मोठा फटका येतोय. मितेशच्या बॅट मधून येणार हा 4 धावांसाठी चौका. पाहायला मिळते समीर हा सुद्धा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, परंतु मितेशने चेंडूवरती चांगल्या पद्धतीने नजर ठेवली होती आणि चेंडूला मागच्या बाजूने भिरकावून दिलं. 4 धावा आल्या चेंडूने, 4 धावाच्या सायने धावसंख्या पुढे सरसावली गेली. 18 या अंकावरती
प्रथम फलंदाजी करत असताना डीजी स्पोर्ट्स आडोशी संघाचे दोन फलंदाज बॅक टू पवेलियन झाले आहे, रोहन आणि कुणाल. आता मात्र समीर सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाते, उत्साह पाहतोय परंतु पंचांची अपील इथे येत नाहीये. डॉट चेंडूची सांगता येते, मितेशला पण इथे बीट करताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचे चेंडू पाहायला मिळतात, स्लोअर पद्धतीचे चेंडू टाकतोय, फिरकी चेंडू टाकतोय, फलंदाजाला फसवतोय. इथे मात्र चेंडू आणि फलीचा संपर्क होत नाहीये. निजा चेंडूची सांगता येते, चार चेंडूचा खेळ संपलाय, चार धावा दिलेत आणि तीन चेंडू मात्र मात्र हलक्या हाताने चेंडूला स्पर्श केला. चेंडू इन बाउंड्री लाईनच्या पलीकडे दिमागदार हा चौकार. उन्हाच्या कडाक्यामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळत आहेत. कोयना असोसिएशनचे कोयना सुजनच्या या मॅच डीजी स्पोर्ट्स आडोशी प्रथम तीन बक्षीस असतील. प्रथम 30,000, द्वितीय 15,000 आणि तृतीय 7,500 रुपये. फलंदाज आणि गोलंदाज यांना आकर्षक ट्रॉफी आणि मालिका विरला एक उत्कृष्ट अशी आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळतील आणि प्रत्येक सामन्याचा सामना गेला एक ट्रॉफी. मंडळाचे गजेंद्र वैभव जाधव यांच्याकडून आणि तीन ट्रॉफ्या असतील अग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य स्वप्निलजी कदम साहेब यांच्याकडून आणि फलंदाज गोलंदाज मालिकावीर सौ सुनीता विश्वास जाधव सदस्य विद्यमान सदस्य ग्रुप ग्राम पंचायत वावन यांच्याकडून आणि सन्मानचिन्ह मंदार शेठ उतेकर सामाजिक कार्यकर्ते. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कार्पेट लाईटच्या दिशेने चेंडू होतोय. एक 10 मिनिटे या चेंडूवरती तिसरं षटक पाहायला मिळतं प्रगती पथावर. गोलंदाजी करत असताना गोलंदाज पंकज चव्हाण धावफळकावर धावा आल्यात. 23 या अंकावरती मोठा आव्हान रचावं लागेल. प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली तर काहीतरी अपेक्षा असेल डीजी स्पोर्ट्स टीम कडून की फलंदाजी स्वीकारली आहे, परंतु त्या पद्धतीने मोठे फटके येत नाहीत या मैदानामध्ये. आपला होम ग्राउंड आहे इथे. मात्र हा आलेला आहे हवाई फायर, चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येणार हा मितेशच्या बॅट मधून गगन चुंबी. षटकाराला मितेशच्या बॅट मधून 6-6 धावसंख्या पुढे जाऊन सरसावतीये. 29 या अंकावरती 2 विकेट लॉस ऑफ डीजी स्पोर्ट्स आडोशी टीम. होम ग्राउंड वरती आपल्या खेळताना पाहायला मिळत आहेत आणि होम ग्राउंड वरती आपलं वर्चस्व गाजवणार का आजच्या दिवसामध्ये पाहायचंय. मैदानामध्ये चालू असलेला सामना आजच्या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. डीजी स्पोर्ट्स आडोशी जीवन गाव यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना मितेश असेल सायकरांना, नॉन सायकरांना गौरव असेल सलामीवर फलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने येणार हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंच सांगतात येतात हा चौकार. चौकार ते चौकारची साडे धावपळ लागते. 33 या अंकावरती तिसरं षटक पाहायला मिळते. पंकजच्या गोलंदाजीवरती चौकार षटकात सुंदर चेंडू टाकलाय. त्याच पद्धतीने हा झेल टिपला जातो. इथे मात्र फलंदाज बॅक टू पवेलियन मितेश जाधव. एक लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळला होता, ताकद कमी पाहायला मिळाली आणि उत्साह सुद्धा कमी होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली होता. झेल टिपलाय आणि चांगला मोठा फटका मोठा मासा गळाला लागलाय मितेशच्या स्वरूपामध्ये डीजी स्पोर्ट्स टीमला.
डावखोरा शुभम जाधव फलंदाजी साठी मैदान मध्ये दाखल झालाय। पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करणारा एक डावखोरा फलंदाज पाहायला मिळतोय। आता मतलब क्षेत्रक्षणामध्ये बदल पाहायला मिळाला। शुभम मध्ये क्षमता आहे परंतु आता या इथे दाखवणार का आपली नजाकत इथे चमकवणार का या मैदानामध्ये। गोलंदाजासाठी गोलंदाज पंकज चव्हाण गोलंदाजी करा सर। चार चेंडूचा खेळ संपला, एक चौकार एक षटकार आणि एकेरी धावसंख्या आली आहे आणि फलंदाज बाद केलाय त्याने। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयास होता परंतु चेंडू बॅटला स्पर्श करून जातोय। एक धावे तो या चेंडूवरती, एका धावेवर समाधान मानावे लागेल। एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते 34 या अंकावरती। गौरव अजून मैदानामध्ये आहे। गौरवच्या बॅटमधून मोठे फटके येतात। अजूनपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत गौरव मैदानामध्ये असेल तोपर्यंत मोठे फटक्याची आशा असेल डीजी स्पोर्ट टीमला। परंतु गौरव दाखवणार का आपल्या या मैदानामध्ये नेहमी या सुंदर फटका खेळला लॉंग वनच्या दिशेने। इथे मात्र क्षेत्ररक्षक येईल। एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल। इथे मात्र थ्रो चांगला पाहायला मिळतो। जाणवलेवरती चेंडू आदळला आणि इथे मात्र एक बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळते। तिसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउट होतोय का, निस्फिळ पाहायला मिळते। तुतू मयमय पाहायला मिळतंय। इथे मात्र ह्या तीन धावा येतील। थर्टी सेवन रन तीन षटकांचा खेळ संपला। अद्यापर्यंत धावफळकावरती धावा आले तर 37 धावा। आता मात्र शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक म्हणलं जातं। चौथं षटक प्रगती पथावरती असेल। सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक। जिमनगाव टीम कडून मॅन फ्रॉम जिमनगाव गोलंदाज मार्क वरती गोलंदाज साई। साई चव्हाण गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय। गौरव शुभमची जोडी मैदानामध्ये। सात चेंडूचा खेळ अजूनपर्यंत असेल। किती मोठे फटके येतील, किती धावा रचतील आतापर्यंत व्हायचं। एका दुसरा मोठा फटका आला तर कुठे मात्र धावा जवळ जमवल्या जातील। परंतु गोलंदाजी कशी करणार याच्याकडे लक्ष असेल जिमनगाव टीमचा। साई चव्हाण गोलंदाजीसाठी सुरुवात करतोय। पहिला चेंडू टाकण्यामध्ये सज्ज होते पंचांच्या हिंडकडून। पाहायचं गौरव असेल सामना करेल। गौरव पहिल्या चेंडूवरती चेंडू विरकाम दिलाय फाईन लेगच्या दिशेने। चेंडू येतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे। पंच दोन हात उंचावतोय, षटकार घोषित करतोय। सहा धावा गौरव जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मोठे फटके पाहायला मिळतील आपल्याला। आणि पहिल्या चेंडूवरती प्रेमला दबावामध्ये टाकलंय साई। साई चव्हाणला पहिल्या चेंडूवरती दबावामध्ये टाकला असेल तर गौरवने कधी पहिल्या चेंडूवरती षटकार लगावणं म्हणजे श्री गणेश केला या गोलंदाजा साई चव्हाणचा। इथे मात्र सुंदर चेंडू खेळून काढला कार्पेट लाईनच्या दिशेने। एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल। रनआउट होईल का इथे मात्र दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात। गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय। दोन धावा येतात, दोन धावेच्या सायन धावसंख्या पुढे सरसवली जाते 45 या अंकावरती। कालच्या दिवसामध्ये 81 रन्स टॉप रन पाहायला मिळाला होता। सर्वात जास्त रन जमवल्या होत्या मोरबे टीमने आणि मात्र तो संघ आजच्या उद्याच्या दिवसासाठी टॉप 3 मध्ये दाखल झालाय। पंचकृषी मधील हा संघ होता। कालची लढत मात्र पाहायला मिळाली होती चीज कामला आणि मोरबे मध्ये, परंतु अंतिम लढतीमध्ये टॉप 3 मध्ये त्यांनी प्रवेश केलाय। तरी त्याने सुंदर चेंडू खेळला इथे मात्र लॉंग वनच्या दिशेने। एक धाव मिळते इथे गौरवला, एक धाव येते या चेंडूवरती। धावसंख्या जाऊन पोचतीये 47 या अंकावरती। तीन चेंडूचा खेळ समाप्त, तीन चेंडू अद्यापर्यंत शिल्लक असतील। साई चव्हाणच्या आता शुभम असेल डावखोरा फलंदाजा शुभम जाधव। पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करतोय अडोशी टीमचा कर्णधार।
सुंदर चेंडू टाकला इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयास होता परंतु उत्साह कमी होता ताकत कमी होती ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय एक धाव मिळते दुसरा धाव परत नाही इथे मात्र चुकीची फेकी पाहायला मिळते दोन धावा मिळतात या चेंडूवरती मात्र लेगबायच्या स्वरूपामध्ये दोन धावा आल्या या चेंडूवरती दोन धावा मिळाल्या इकडे मात्र फुलटॉस चेंडू होता पुरेपूर फायदा उठवता आला नाही इथे मात्र फलंदाज बाद होईल का धावबादामध्ये शुभम मागे आता माघारी परतताना पाहायला मिळेल शेवटचा चेंडू असेल साई चव्हाणचा प्रतीक मैदानामध्ये इथे मात्र मोठा फटका खेळला चेंडू हा मध्ये ट्रॅव्हल झाला क्षेत्ररक्षक असेल तिथे परंतु चेंडू येतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चार धावांसाठी चौका चेंडू 55 धावा जमवायचे असतील रोहित सलामीची जोडी मैदानामध्ये जायची टीम वन टू 55 रन्स जीमनगाव टीम पायच्या मैदानामध्ये सामना गोलंदाज मार करते गोलंदाज कुणाल जाधव असेल मैदानामध्ये सलामीची जोडी समीर चव्हाण आणि राजा चव्हाण जोडकोली मैदानामध्ये दाखल झाली आहे
55 धावांचा पाटला करायचा असेल। गोलंदाज मार्क वरती गोलंदाज कुणाल समोरने राजासाठी इथे मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला स्पर्श करायचा प्रयत्न होता गलीमधून खेळण्याचा, परंतु इथे मात्र डॉट चेंडूची सांगता येते। पहिला चेंडू टाकला कुणालने, थोडासा बाउंस झाला आणि इथे मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये। नंतर चेंडूची सांगता येते धाव, इथे मात्र एक चेंडूचा खेळ संपलाय। कुणालची गोलंदाजी, प्रगती पदार असताना पॉवर प्लेचा षटक डिजी स्पोर्ट्स, इथे मात्र चांगला चेंडू खेळून काढलाय। समोर कक्षाच्या दिशेने येणार हा दुसऱ्या चेंडूवरती चौका, सुंदर फलंदाजी पाहायला मिळते जिमनगाव टीम कडून। 55 धावा जमवायच्या असतील परंतु चांगली फलंदाजी करतोय। कुणाच्या गोलंदाजीवरती आक्रमण पाहायला मिळतंय। प्रथम गोलंदाजी करत असताना सांघिक पहिलं वैयक्तिक पहिला षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज मार्कवरती कुणाल, दोन चौकार आले कुणालच्या गोलंदाजीवरती। 8 धावा धावफळकावरती लागले असतील, चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय। 55 धावा जमवायच्या असतील, राजा आणि समीरची जोडगोळी मैदानामध्ये पाहायला मिळते। स्वतःच्या फळोत्रामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता परंतु लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय। सार्थक असेल तिथे चेंडू खाली आणि एक धाव येते या चेंडूवरती, एक धावीचे सायने धावसंख्या पुढे सरसावली जाते 9 या अंकावरती। 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला, एक चेंडू शिल्लक असेल, एखादा मोठा फटका आला तर समीकरण बदलून टाकेल आणि मात्र दबाव पाहायला मिळेल थोडासा। चांगली फलंदाजी पाहायला मिळते जीमनगाव टीम कडून। 9 धावफळकर धावा लागल्यात कुणाल असेल, सुंदर सुंदर चेंडू पाहायला मिळतो। आता मात्र भन्नाट वेगाने चेंडू फेकलाय, निर्धार चेंडूची सांगता येते। 45 षटक संपल्याचा इशारा करतायत, 7 चेंडूचा खेळ संपलाय, धावफळकावरती धावा लागलेत 9 या अंकावरती। अजून जवळजवळ 46 धावा जमवायच्या असतील, 18 चेंडू आणि 46 रन जमवायच्या असतील जिमनगाव टीमला। आता गोलंदाजीसाठी येईल सार्थक जाधव गोलंदाज, एक चांगला प्रेशर गोलंदाजी पाहायला मिळते। याच्या चेंडूवरती स्पीड मात्र एक भन्नाट पाहायला मिळतो सार्थक गोलंदाजी करत असताना। आता सांगिक दुसरं वैयक्तिक पहिला नवीन गोलंदाज, नवीन खेळाडूंना चान्स दिलाय डीजी स्पोर्ट्स आडोशी टीमने। एक चांगली कामगिरी पार पाडतात, गौरव असेल त्याला बॅटिंगसाठी। एक नवीन फलंदाज म्हणून त्याला ओपनिंगसाठी चान्स दिला परंतु चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो डीजी स्पोर्ट्स आडोशी टीमकडून। सार्थक असेल गोलंदाजीसाठी। गोलंदाज मार्क वरती गोलंदाज सज्ज, सार्थक सांगित दुसरं वैयक्तिक पहिलं षटक। पहिला चेंडू इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने वाईड, पंच वाईड वाईड स्वरूपामध्ये चेंडूला पनिशमेंट करतात। एक धाव येते या चेंडूवरती, पहिला चेंडू चुकीची फेकी पाहायला मिळते, लाईन लाईन भरकटली जाते। सार्थक हा
बारावी चा खेळाडू आहे. आता मात्र अभ्यास करता करता स्वतःची मॅच लागली तसा कपडे परिधान करून या मैदानामध्ये धावत पळत आलाय खेळण्यासाठी. क्रिकेटचं प्रेम, क्रिकेटवरचं प्रेम आहे मित्रांनो. क्रिकेट या चेंडूने सुद्धा व्हाईट बॉल येतोय. एक वेळेस मुलीवरचं प्रेम संपू शकतं परंतु क्रिकेटवरचं प्रेम हे संपू शकत नाही, कारण की आपण बघितलं तरी आपल्या घरामध्ये वयस्कर असेल, 80+ जरी आपल्या घरामध्ये एखादा वयोवृद्ध माणूस जरी असेल तर त्याला क्रिकेटचा वेड असेल तरी तो क्रिकेट मात्र आपलं आयुष्य संपत समोर टीव्हीवरती सुद्धा इंडिया टीमची मॅच असेल तर तो बघत असतो. सार्थक गोलंदाजी करत असताना इथे मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धा चेंडूची सांगताय की डॉट चेंडू ते धावसंख्या स्थिरावली जाते. एक चेंडूचा खेळ संपलाय. 11 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 44 धावा जमवायच्या असतील. 17 चेंडू 44 धावा मोठे फटके येणं गरजेचं आहे. अजून शुभम असेल गोलंदाजीसाठी. तिसरी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. 14 असेल मयूर मितेश की राहुल अशी गोलंदाजी. अजूनपर्यंत 3 गोलंदाज असतील मैदानामध्ये. हा सुवेर घोषित करतायत. एक अवंतर धाव येते. लाईन लाईन भरकडली जाते. टप्पा चुकीचा की फेकला जातोय. अवंतर धावा येतात या गोलंदाजीवरती वारंवार. सार्थकच्या चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते. पंच वारंवार पनिशमेंट करतात या गोलंदाजाला. इथे मात्र चेंडूला चांगल्या पद्धतीने देखलंय आणि चेंडूला बिरकावून दिलंय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू येईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येणारा चौका. चौकाराच्या साईने धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावरती. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. राजा चव्हाण असेल फलंदाजी करत असताना. अद्यापर्यंत राजाने 3 चौकार लगावलेत फलंदाजी करत असताना. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. एक चांगली क्षेत्र निवडलंय मागच्या फाईन लेग क्षेत्रामध्ये त्याचे चौकार आले. 3 चौकार आणि ते मात्र व्हाईट बॉल येतोय वारंवार पाहायला मिळतोय आपल्याला. सार्थक कोणत्या विचारामध्ये पाहायला मिळतोय. परीक्षेचा विचार करतोय की या टुर्नामेंटचा विचार करतोय. अजूनपर्यंत समजलं नाहीये. सुंदर चेंडू खेळून काढला आहे. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्राचा चेंडू मागे धावत आहे. तो बद्दल चेंडू येईल सीमा पार. चौकार 4 धावा. एक चांगला
22 या अंकावरती पहिल्या षटकामध्ये 9 दिल्या होत्या, परंतु सार्थकने 5 वाईड चेंडू फेकले, स्वेअर 5 वाईड फेकले, 5 अवंतर धाव दिले असेल सार्थकने आणि 2 चौकार लगावलेत राजनी ते मात्र त्याच पद्धतीने चेंडूला टॅप केलंय, टपली मारली, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, एक धाव मिळते दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतात या चेंडूवरती, चांगली फलंदाजी पाहायला मिळते, चेंडूला चांगला देखले जाते, चेंडूचा अभ्यास केला जातोय, चेंडू जोपर्यंत बॅट पर्यंत येतोय तोपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली जाते आणि येणारा चेंडू ज्या दिशेने येतो त्या दिशेला बिरकावून दिला जातोय, टपली मारली जाते, 2 चेंडू सलग त्या दिशेने खेळून काढलाय, इथे मात्र 6 धावा जमवल्या 2 चेंडूवरती, फलंदाज राजाने फलंदाजी करत असताना सार्थकच्या गोलंदाजीवरती, इथे मात्र सुंदर चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू खाली असेल, झेल टिपायचा होता परंतु 2 हाताच्या मधून चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येणार हा चेंडू वरती धावा सांगायचे, पुन्हा एकदा तिथेच की चेंडू खेळ काढला, इथे मात्र झेल टिपला जाते, आता मात्र फलंदाज बाद होणार राजा, हवा आले असतील, एक फलंदाज माघारी आहे त्याला 30 अजूनपर्यंत 25 धावा जमवायचे असेल, 2 षटकांचा खेळ संपला अद्यापर्यंत, सार्थकने वैयक्तिक जवळजवळ 5 वाईडी चेंडू फेकले, 5 एक्स्ट्रा धावा दिल्या सार्थकने, 21 धावा झाल्या सार्थकच्या गोलंदाजीवरती, 30 धावा लागल्या धाफा लागली, 2 षटकांचा खेळ संपलाय, येणारे 12 चेंडू 25 धावा जमवायचे असतील गोलंदाज मार्गावरती, गोलंदाज शुभम जाधव, आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करणार, आपल्याला टीमला विजयी करायचं असेल तर कशी गोलंदाजी करणार, अद्यापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळाली जीमनगाव टीम कडून, त्याच पद्धतीने आता फलंदाजी करणार का सलामीर फलंदाज असेल समीर, आणि आता मात्र बाद झाल्यानंतर गेलेला फलंदाज पंकज चव्हाण, चांगला चेंडू टाकला, इथे मात्र फसवा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय, इथे मात्र झेल टिपला जातो, एसटी रक्षक तिथे होता कावळ्याच्या नजरने, प्रतीक भोसलेने ही झेल टिपली, फलंदाज बॅक टू पवेली, गोलंदाजी पाहायला मिळाली, इन स्विन केला होता फलंदाजाला, चेंडू समजला नाही, चेंडू पडला आणि आतल्या बाजूला स्विंग झाला चेंडू आणि तिथे मात्र फलंदाज फसला आणि बॅटची एज लागली आणि मात्र एसटी रक्षक प्रतीक भोसलेने झेल टिपला, एक दुसरा आधार बसला जीवनगाव टीमला, सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, स्पीड तेवढाच पाहायला मिळते परंतु इन स्विंग आउट स्विंग पाहायला मिळते या गोलंदाजी मध्ये, आतल्या बाजूला चेंडू येताना पाहायला मिळाला फंद, फलंदाजाला इथे मात्र बीट करून जाते, 2 चेंडूचा खेळ समाप्त होते अद्यापर्यंत, 30 या अंकावरती धावफळकर धावा लागतायत, 25 धावा जमवायचे असतील, सुंदर सुंदर गोलंदाजी करतो, येथे मात्र मोठे फटके खेळायचे प्रयत्न परंतु शुभम एक चांगली गोलंदाजी करतो डीजी स्पोर्ट्स आडोशी टीम साठी, इथे मात्र 3 चेंडूचा खेळ संपलाय, आता मात्र थोडीशी हुरहुरता पाहायला मिळाल डीजी स्पोर्ट्स आडोशी टीम कडून, कारण जेव्हा सार्थकच्या गोलंदाजीवरती 21 धावा आल्या तेव्हा मात्र बॅक फुटला जाताना पाहायला मिळत होता डीजी स्पोर्ट्स टीम, इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता, इथे मात्र फलंदाज बॅक टू पहिले येताना पाहायला मिळेल प्रेम
टाकलाय पंकज मात्र चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत होता आपल्या टीम साठी एक साइडन लढत होता परंतु इथे मात्र पंकज जेव्हा कमतरता पाहायला मिळायची तेव्हा लेफ्ट हँड फलंदाज युवराज सिंग एक साईडने आपल्या टीमला इंडिया टीमला ज्या पद्धतीने विजयाच्या दिशेने पोहोचवत होता त्याच पद्धतीने हा लेफ्ट हँड फलंदाज अनुज फलंदाजी करणार का मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र डॉट चेंडू जी सांगता येते आता मात्र तीन चेंडू होते तीन षटकार लगावलेला जातील का अनुजच्या बॅट मधून तीन मोठे फटके आले तर कुठेतरी विजयी होईल परंतु आता एक आशा असेल डीजी स्पोर्ट्स आडशी टीमला की आपण विजयी होऊ शकतो परंतु मित्रांनो क्रिकेट आहे क्रिकेट मध्ये काही घडू शकतं तीन चेंडू होते तीन षटकार येऊ शकतात परंतु मध्ये काही घडतं काही बिघडतं परंतु कष्ट करावे लागतील कष्ट केल्याने तुम्हाला कष्टाचं फळ नक्की मिळेल कष्ट प्रामाणिक असेल तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल प्रयत्न करत राहा प्रयत्न केल्याने यशस्वी नक्की होणार इथे माझा स्वेर येतो वाईट घोषित करतात पंच एक अवंतर धाव येते अवंतरच्या धावेच्या साईडने धावसंख्या पुढे सरसावली जाते 38 या अंकावरती इथे मात्र कोणताही दबाव नसल्याने सुद्धा इथे मात्र लाईन लाईन भरकटली जाते चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते इथे या यशकडून एक आपला होम ग्राउंड असताना अशी जर आपण खेळ दाखवला तर एक लाजीरवाणी गोष्ट असेल डीजी स्पोर्ट्स आडोशी टीम साठी असा खेळ दाखवला आपण या मैदानामध्ये तर इथे मात्र सुंदर चेंडू घेतोय नेदा चेंडूची सांगताय ते डॉट वॉल फेकला जातोय आता मात्र सामना इथे मात्र डीजी स्पोर्ट्स आडोशीच्या दिशेने झुकताना पाहायला मिळतोय दोन चेंडू असतील 17 धावा जमवायचे असतील 2-17 समीकरण पाहायला मिळते आता मात्र पूर्णपणे खतरा पाहायला मिळाला जीमनगाव टीमला आशा होती परंतु पहिली फलंदाजी करत असताना राजा जोपर्यंत मैदानामध्ये होता तोपर्यंत एक जीमनगाव टीम आशा ठेवली होती इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते इथे आता मात्र डीजी स्पोर्ट्स आडोशी संघ विजयाच्या दिशेने पाहायला मिळतोय टाळ्या वाजवत असतील मैदानामध्ये एकमेकांच्या स्वरूपामध्ये गोलंदाजी करत असताना एक एक चेंडू असेल शिल्लक यशचा शेवटचा चेंडू यश गोलंदाजी करत असताना इथे मात्र फलंदाज बाद होतोय आता मात्र डीजी स्पोर्ट्स आडोशी संघ विजय संघाच्या हार्दिक अभिनंदन इथे मात्र आता 15 मिनिट ब्रेक घेतला जाईल या मॅच नंतर आडोशी संघाचा कर्णधार